हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल ब्रांड एंकर सागर श्री इवेंट्स। तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। माझा लुक बघाल आज तुम्ही, वेडिंग सीजन स्टार्ट झालेला आहे। सो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता वेडिंग खूप कूल पार्टी आणि सगळे गेम्स असं सगळ्या वेगळ्या वेगळ्या सीझन्स असणार आहेत। तर आता आपण आजपासून दुसरी सिरीज चालू करतोय, ती म्हणजे वेडिंग सिरीज 2022। तर तुम्हाला नक्की आवडेल, सगळ्यांनी लाईक। मी एकदा सागर किती आलेला आहे मस्त पैकी, आणि आपलं ब्युटिफुल असं कपल सुद्धा रेडी आहे। तर कपलची जेव्हा एंट्री होईल तेव्हा सगळ्या पाहुण्यांना विनंती असेल की सगळ्यांनी जागेवरती उभा राहून जोरदार टाळ्यांनी आपल्या आजच्या ब्युटिफुल कपलचं स्वागत। संध्या उद्या आपलं जे हे ब्युटिफुल कपल आहे हे उद्या यांचं लग्न होणार आहे। लग्नाबद्दल तर मामा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 15 वर्ष। बाप मामे 15 झाले आहेत ना? अच्छा, बरोबर मोजून 15 वर्ष झालेले आहेत मामे। अरे परवाच झाले आणि व्हेरी नाईस, क्या बात आहे, बहुत बढिया। तर मामा मला सांगा की तुम्ही काय राग येतो? राग? अच्छा, कोणा यांना जास्त येतो? मामा बोला हो हो, मामा फक्त हो हो करायला स्टेज वरती आले। शब्द वापरायचे म्हणजे आता क आहे, मी तुम्हाला शब्द दिला क तर कंजूस असं, ठीक आहे? असे जास्तीत जास्त शब्द वापरायचे मामांसाठी। क वर क्या बात आहे, जोरदार डाळा मामींसाठी झाला पाहिजे। कल क्लॅप प्लीज अनुभव। हा कमळासारखा फुललेला, करवंदासारखा आंबट, या दोघांना सुद्धा देणार आहे आपल्या कपलला, आशिष आणि शीतल दोघांकडे मी येतोय। पहिला लेडीज फर्स्ट, शीतल पासून सुरुवात करायची। आता मी तुम्हाला कोणताही शब्द देणार नाहीये, ठीक आहे? तुम्हाला फक्त तुमच्या समोरच्या पार्टनरला वन वर्ड मध्ये डिस्क्राइब करत राहायचंय, ज्याचे शब्द संपले तो हरला, ठीक आहे? जोरदार गाय आहे पाहिजे आपल्या कपलसाठी, शीतल साठी जोरदार गाय, कमल शीतल। हा आशिष पण बिझी होता आणि मी पण। तर आशिष मला असं समजलं शीतल की तुमचं अरेंज मॅरेज आहे, राईट? क्या बात है, आणि तुम्ही दोघे एकाच एकाच एरियात राहता, परफेक्ट, आणि तरी सुद्धा अरेंज मॅरेज आहे, हे मला खूप नवल वाटलं। तर तुम्हाला 6 महिने झालेले आहेत दोघांना सुद्धा। तर माझ्याकडे काही प्रश्न आहेत दोघांसाठी, जर का तो प्रश्नाचं उत्तर याला लागू होत असेल तर तुला याच्याकडे हात करायचा, आणि जर का आशिष ते जर का प्रश्न जो मी विचारलाय त्याचं उत्तर जर का हिला लागू होत असेल तर तुला हिच्याकडे हात करायचा आहे, ठीक आहे? बघूया दोघांमध्ये किती बॉन्डिंग आहे ते, ठीक आहे? मला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त नॉटी कोण आहे? नॉटी कमॉन, टाइमची व्हॅल्यू कोण करत? टाइमची व्हॅल्यू कोणाला आहे? वेळेचं महत्व कोणाला आहे? क्या म्हणजे दोघांना पण आहे, क्या बात आहे, खरं आहे का? नक्की, ओके। थांबा दादा, गाणं लागायची पण वाट नाही बघत आहे, बसला लगेच नील डाऊन झाला। व्हेरी नाईस दादा, क्या बात आहे, एक सेकंड काय म्हणायचं ते तुम्ही, मी नाही सांगणार। Will you marry me? Yes.
इस जहाँ में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया है, तो बनाया तेरे जैसे ही किसी के लिए कुछ तो है तुझसे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का दिल बरो मुड़के ना देखो तीर मेरे तेरा प्यार रहे तेरी अभी क्या है ना, कॉम्पिटिशन बहुत बुरी चीज होती है, वो घर में हो तो और भी बुरा होता है। अभी वो परफॉर्मेंस हो गया तो हमको कुछ करना ही पड़ेगा, नहीं तो जिंदगी भर ताने रहेंगे, क्योंकि भाई की शादी है। तो चलो कुछ करते हैं, साथ दीजिएगा हमारा। तो आपको पता है ये जो शादी हुई है इसकी चर्चा बॉलीवुड में गई है और बॉलीवुड से बड़े बड़े सेलिब्रिटी यहाँ पे आना चाहते हैं। अभी आपको लगता होगा ये सेलिब्रिटी ना बहुत जबरदस्त चीज होती है, तो जैसे अभी उनको पता चला कि यहाँ पे शादी है तो ये आ गए। सबसे पहले मेरे को कॉल आया सुनील शेट्टी जी का, अन्ना है हेलो, मैंने सुना तुम्हारे यहाँ पे शादी है, खाने वाले बहुत पहचान का है शेट्टी हो रहा, तो ऐसा करो खाना हमारी पार्टी को ले लो, साथ में मैं भी आ जाऊंगा क्या। मैं तो खाने की तरफ से जेवना कायर है चांगला क्या। तो ये नाना पाटेकर, अभी सैफ अली खान तो नवाब है कहने के लिए, बट इनके भी कुछ तौर तरीके ठीक नहीं है। वो करीना कपूर को बोले थे, हे बेबी आज मुझे जल्दी जाना है, यू नो आई वांट टू गो टू कल्याण। बेबी ने पूछा क्यों, अरे यू डोंट नो नक्षत्र में शादी है, वाह क्या खाना होता है, वाह। अजित दादा पवार, हाँ या ठिकाणी आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींना माझं म्हणणं असेल, नुसतेच तुम्ही लग्नाला येऊन लग्न लावून जाऊ नका, आपल्या इथे छान पैकी जेवण तयार केलेलं आहे तरी या ठिकाणी दादा गोंडके, हाँ दादा आज छोड़ेंगे नहीं लगता है आपने को, दोनों को आप कौन मरोगे, हाँ संडे ना आज ये आज तो दंडे डेडे ये मारे जल्दी अभी नवीन माजी चिट्टी शिवली डबल नारी जी कौन, एक सेकंड इकड़ू इकड़ू मी पुन्हा येईन, हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन लग्नाला, मी पुन्हा येईन। हा हे बघा असं आहे, आम्हाला लग्नाचं बोलवून आलेलं आहे, पण कसं आहे लग्नात ऑलरेडी पाहुणे भरपूर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काय झालं तिथं जाणं जमत नाही। तेरे बिना भी क्या जीना,
टीम पर की जे मेंबर सगळ्यात भारी खतरनाक असा डांस करतील त्यांनाच मी विनर टीम घोषित करणार आहे. ठीक आहे, रेडी रेडी गाइस. आशीष एंड टीम रवान दिखा यार, जरा दिखा थोड़ा रवान. म्यूजिक प्लीज. हाँ हाँ जितकी गर्दी तुम्हाला इथे शीतलच्या टीम मध्ये करता येईल. थांबा थांबा जरा दोन मिनिट ऐकून घ्या मावशी, थांबा देणार तुम्हाला पैठणी देणार, थांबा. जितकी गर्दी शीतलच्या टीम मध्ये येईल त्याच्या डबल गर्दी आशिषच्या टीम मध्ये झाली पाहिजे. म्हातारा लोक सोडून मला खुर्चीवर एकही जण बसलेला नको. जो खुर्चीवर बसलेला असेल तो म्हातारा असेल. एकच मिनिट थांबा थांबा. शीतलला शीतलला शीतलच्या टीमने सगळ्यात हाईट वरती उचलून घ्यायचं आणि डान्स करायचा, आणि इकडे आशिषला आशिषच्या टीम मेंबर्स सगळ्यात वरती उचलून घ्यायचं आणि डान्स करायचा. बघूया खालती 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 या खालती या खालती खालती, नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही स्टेजवर आहे. बघा अजून वरती आलो, आमची हाईट जास्त झाली.